नमस्कार मित्रांनो, सकाळ ज्वाळले आहे 5:30. आम्ही चाललो आता करमाळ्याला, कमलाभवानी मंदिरावर. कमलाभवानी मंदिराला दर्शनासाठी चाललोय विथ आकाश कृष्णा. आम्ही आत्ता आलोय डोंजामध्ये. डोंजावरचा पूल आहे. आकाश आणि कृष्णा ही माझी सायकल. इकडं मंदिर आहे रेणुकामाचं डोंजातलं. ही बॅकवॉटर आमच्या सिन्हा कोळगाव धरणाचं खैरी नदी. ही असं वातावरण आहे. सकाळचे वाढल्यात 6 आणि मी ही स्वतः आहे मिरगावांचा पूल. बंगालवाडीच्या पुढं आहे हे पूल. आता आहे बंगालवाडीच्या पुलावरती आम्ही. सिन्हाचं बॅकवॉटर आहे. इकडं आहे ती बंगालवाडी. इकडं त्याच्या पुढं तिकडं लोणचं आहे. आता इकडं मिरगाऊन लागेल. मिरगाऊनच्या पुढं अर्जुननगर आणि त्या हवेला लागेल आम्ही परांडा करमाळा. आणि जातोय करमाळ्याला देवीचं दर्शन घ्यायला. आलोय परांडा करमाळा रोडवर अर्जुननगरच्या फाट्यावरती. इकडं परांडा आहे आणि आम्ही आलोय करमाळा रोडवर. डायरेक्ट करमाळा. पहाटे सुमारा झालेलं आहे. आती काही संकटात नाही ह्यालाच म्हणतात. आता आलेला आहे जवळ. 5 ते 6 किलोमीटर राहिलं आहे. चला मग जाऊयात. हवा चेक करत आहे पांड्यामध्ये आम्ही. आकाशच्या आणि कृष्णाची हवा जरा चेक करतोय. अजून थोडंच राहिले. अजून 4 ते 5 किलोमीटर आहे करमाळा. इथं आहे वृद्धाश्रम मातोश्री. त्यांनी चांगलं केलं आहे काम. पण ज्या आईबापांनी मुलांना जन्म दिला आहे ना, त्यांचं अतिशय अवघड आहे. त्यांना बी परतफेड भेटणारच आहे. नाही सांभाळलं आईबापांना वृद्धाश्रमात टाकल्यानंतर. आलो आहे आता जवळजवळ. हे समोर दिसतंय ते मंदिरच आहे. हे आमचा गडी गाठलाय थोडासा. मित्रांनो, फायनली आम्ही 1 तासानंतर आलोय करमाळ्यात पोहोचलोय. आमच्या पाठीमागे दिसतं ते मंदिर आहे. चला तर मग जाऊया दर्शन घेऊया. हेच ते मंदिर. जगप्रसिद्ध चित्रपट सैराट इथं शूटिंग झाली होती. अर्चा आणि परशा. समोर ताशावाद जरा फेमस आहे पण मला त्यांचं नाव नाही माहिती. फेमस ताशावाद आहे. कमलाभवानी मंदिर हे हेमाडपंथी शैलीमध्ये आहे. मंदिराची आखणी 80 अकरामध्ये आहे. मंदिराला 1 दरवाजे 5 दरवाजे आहेत वाटतं. आहेतच 5 दरवाजे. समोर दिसतंय तिथे आर्चा आणि परशा चालताना किंवा पळताना जर शूटिंग झाली होती सॉंगचं एका कोणत्या तरी. समोरच तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणजे कमलाभवानी. म्हणजे तिला अजून कमलाईनी पण कमलाई नावाने पण ओळखतात.
रंभाजी नाईक निंबाळकर हे मेन होते आणि त्यांचे सुपुत्र रंभाजींचे सुपुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दक्षिणात्य पद्धतीने बांधलेले आहे. खूप जुनं मंदिर आहे, अतिशय सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डेकोरेशन पण छान केलं आहे मंदिराला, सजावट वगैरे. रात्री आल्यानंतर लाईटिंग वगैरे भारी दिसते, पण आम्ही सकाळी आलतो. भरपूर असं सुंदर आहे, रात्री जास्त गर्दी असते. गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन मस्त झालेलं आहे, जोरात झालं. आणि आता लागली जोराची भूक. आता भूक तो आता काय मिळते का खायला? नाही जातो सिटीमध्ये करमाळ्यामध्ये, नाही तर बटर पाव आणि चहा. तुम्हाला खायचं का? नाही तर आमचं आम्ही खातो. करमाळा बायपासला थांबलो आम्ही नाश्त्याला. ऑर्डर दिली आहे, येते लवकर. तोपर्यंत घेतलं एक चकली खायला. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो करमाळ्यावरून संघबापाशी. आता बसलो, थोडा विश्रांती घेतली. मी इकडं आहे ती मंदिर आहे, मंदिरात जायचं दर्शन घ्यायला. इकडं आहे ती नदी आहे सिन्हा, हेच पाणी आमच्या इकडे येतं सिन्हाकोळे धरणावर. असं विवाह आहे. इथं सोडू पुढे. हे आहे मंदिर आदिनाथ महाराज. हे आदिनाथ महाराज महादेवाचं मंदिर आहे, संघ बोलतो त्याला. असं व्ह्यू आहे इकडे. इकडे शाळा असते. आमचा विश्वास भैया इथं होता शाळेमध्ये. महाशिवरात्रीला फुल गर्दी असते इकडे मंदिरात. ही वरतून नगरकडून पाणी येतं सेनाचं. इकडे खाली येतं सेना कुळगाव धरणाला. आता ऑफ रोडिंग करत जायचं डोंजापर्यंत. चला तर जाऊयात. आपला ब्लॉग इथं संपला. आवडला असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.